प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात आज सकाळी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लहान बालकाला पोलिओ डोस पाजून करण्यात आला। आरोग्य विभागामार्फत आज जिल्हाभरात पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे। या मोहिमेचा शुभारंभ रविवारी सकाळी पालकमंत्री यांच्या उपस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात करण्यात आला। यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजनाताई पाटील, महापौर भारतीताई सोनवणे, पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, नाशिक विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ एम एन पट्टण शेट्टी, महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन एस चव्हाण आदी उपस्थित होते। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले। त्यानंतर रुद्राक्ष गोपाळ पाटील या बालकाला पल्स पोलिओचा डोस पाजून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। प्रत्येक पालकाने आपल्या 5 वर्षाखालील बालकांना पोलिओचा डोस पाजून घ्यावा। एकही मुलाला पोलिओ होऊ नये याकरिता आरोग्य यंत्रणा सक्षम असून पालकांनीही आपल्या मुलांना पोलिओ लस घेऊन यंत्रणेस सहकार्य करावे असे आवाहनही पालकमंत्री यांनी केले। नाही, या वर्षाचा पल्स पोलिओचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे आणि त्याच्यातून जो उपक्रम दरवर्षी साजरा केला जातो किंवा ज्यावेळेस साजरा केला जातो त्यावेळेस सगळी यंत्रणा ही सज्ज असते आणि आजपासून या मोहिमेला सुरुवात झालेली आहे। संध्याकाळपर्यंत मला वाटते ही मोहीम पूर्ण होईल। पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी आरोग्य विभागाने केलेल्या तयारीची माहिती दिली। कार्यक्रमास आरोग्य विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया ॲप तक न्यूज, मराठी।